आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हाईट चॉकलेटपासून चॉकलेट गार्निशिंग कसे बनवायचे ते। त्याआधी जर तुम्ही डार्क चॉकलेटपासून चॉकलेट गार्निशिंग कसे बनवायचे याचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। हे गार्निशिंग बनवण्यासाठी मी अशा प्रकारच्या सिलिकॉन मोल्डचा वापर करणार आहे। येथे मी डुक्स कंपनीचे व्हाईट कंपाऊंड घेतले आहे। तुमच्याकडे ज्या कंपनीचे व्हाईट कंपाऊंड असेल त्याचा वापर तुम्ही येथे करू शकता। या कंपाऊंडचं एक स्लॅब म्हणजेच 125 ग्राम चॉकलेट मी येथे बारीक कट करून घेतले आहे। हे चॉकलेट मी आता डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घेत आहे। व्हाईट चॉकलेट सहसा लवकर मेल्ट होत नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो। चॉकलेट मेल्ट झाले आहे पण त्याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट आहे, त्यामुळे येथे मी अर्धा चमचा तेल टाकून घेत आहे। तेल टाकल्यानंतर सर्व चॉकलेट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, यामुळे चॉकलेटची कन्सिस्टन्सी थोडी पातळ होईल व मोल्डमध्ये चॉकलेट भरण्यासाठी थोडे इझी जाईल। तुम्ही बघू शकता इथे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालं आहे। व्हाईट कंपाऊंड डार्क कंपाऊंडसारखे खूप जास्त मेल्ट होत नाही, म्हणजेच ते खूप जास्त रनी होत नाही, त्याला थोडी थिकनेस असतेच। गॅस बंद करून बाउल साईडला ठेवून घ्यायचं आहे। यातील अर्धे चॉकलेट मी पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतले आहे व उरलेल्या चॉकलेटमध्ये रेड जेल कलर टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही जेल कलर येथे वापरू शकता। डार्क कलर हवा असेल तर जेल कलर थोडा जास्त वापरा। हे चॉकलेट मी आता मोल्डमध्ये फिल करून घेत आहे। चॉकलेट थोडे घट्ट असल्यामुळे पाइपिंग बॅगच्या मदतीने ते थोडे पसरवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे चॉकलेट मोल्डमध्ये टाकून घेत आहे। चॉकलेट कॅव्हिटीमध्ये भरून झाल्यानंतर हा मोल्ड 4 ते 5 वेळेस चांगला टॅप करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला चॉकलेट कुठे कमी वाटले तर तुम्ही ते परत एकदा भरून घेऊ शकता आणि मोल्ड परत एकदा टॅप करून 5 मिनिटांकरता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। हार्ड शेपच्या मोल्डमध्येही मी आता अशाच प्रकारे चॉकलेट फिल करून घेत आहे। रेड कलरच्या चॉकलेटनेही मी आता हे गार्निशिंग बनवून घेत आहे। कॅव्हिटीमध्ये चॉकलेट फिल करणं जास्त अवघड नसते, पण ते काढताना थोडी काळजी घ्यावी लागते। तुम्ही जर अशा प्रकारे गार्निशिंग बनवून केकवर लावले तर ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसते। मोल्ड टॅप केल्यानंतर चॉकलेट आपोआपच पसरते, त्यामुळे मोल्ड व्यवस्थित टॅप करून फ्रीजमध्ये 5 मिनिटांकरता ठेवायचा आहे। स्टार शेपच्या मोल्डमध्ये मी अशाच प्रकारे चॉकलेट फिल करून घेतले आहे। हे चॉकलेट घट्ट असल्यामुळे लवकर सेट व्हायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता या साईडचे चॉकलेट सेट झाले आहे, त्यामुळे ते मोल्डमध्ये व्यवस्थित पसरले नाही। काही मोल्ड मी आता फ्रीजला ठेवणार आहे 5 मिनिटांकरता। फ्लावर मोल्डचा वापर करून पुढचे गार्निशिंग बनवून घेऊया। फ्लावरचा जसा शेप आहे त्या प्रकारे मी पाइपिंग बॅग फिरवून चॉकलेट फिल करून घेत आहे। चॉकलेट फिल करून झाल्यानंतर मोल्ड लगेचच टॅप करून घ्यायचा आहे, नाहीतर चॉकलेट घट्ट होऊन जाते व ते प्रॉपर सेट होत नाही। प्रत्येक कॅव्हिटीनंतर मी मोल्ड टॅप करून घेत आहे। हेही मोल्ड फ्रीजला ठेवायचे आहे 5 मिनिटांकरता। 5 मिनिटानंतर हे गार्निशिंग काढून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे गार्निशिंग काढत आहे ते। गार्निशची बाजूची साईड आधी लूज करायची, त्यानंतर आतील साईड ही टूथपिक किंवा निडलच्या बॅक साईडने थोडी लूज करून घ्यायची, त्यामुळे गार्निशिंग इझिली बाहेर निघतात। यानंतर हार्ड शेपच्या मोल्डमधूनही मी अशाच प्रकारे गार्निशिंग काढून घेत आहे। एका हाताने ज्या कॅव्हिटीमधील चॉकलेट आपण काढत आहोत त्याला सपोर्ट द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी डाव्या हाताने
कॅव्हिटीच्या चॉकलेटला थोडा सपोर्ट देत आहे व उजव्या हाताने प्रेस करून काढून घेत आहे. फ्लॉवर शेपचे गार्निशिंग मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे. या गार्निशिंगला टूथपिकची गरज पडत नाही. हे थोडे इझी आहे मोल्डमधून काढण्यासाठी. यानंतर स्टारशिपच्या गार्निशिंग मोल्डमधूनही गार्निशिंग काढून घेऊया. गार्निशिंग डायरेक्ट निघत नसे तर त्यासाठी टूथपिकची ट्रिक वापरायची आहे. आतील साईड लूज केल्यामुळे गार्निशिंग लवकर बाहेर निघते. अशा प्रकारे आपले सर्व चॉकलेट गार्निशिंग तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंट नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.